एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आज चौथ्या दिवशीही धनगर समाजाच्या वतीनं 40 गावात आमरण उपोषण सुरू झालंय. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. मी गणेश जाने, धनगर समाज नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख. आमचे मित्र समाज बांधव संदीप देवरे हे 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. पण आमच्या उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत, धनगर समाज एसटी आरक्षणमध्ये मिळावं, मेंढपाळ बांधवांना बंदूक परवाने मिळावं आणि मेंढपाळ बांधवांच्या जे मोफत पास मिळावे यासाठी आणि अशा अनेक मागण्या आहेत, त्या आमच्या मागण्यांकडे आजपर्यंत 4 दिवसापासून कुठल्याही प्रशासनाने किंवा राजकीय पुढाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही. त्या राजकीय पुढाऱ्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे की आमच्या ह्या मागण्या त्वरित विधानसभेत या मांडाव्या आणि तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत या 40 तालुक्याचे, या 40 तालुक्याच्या लोकप्रतिनिधी विधानसभेत आम्हाला आश्वासन देऊन तिथं मांडावे आणि ते त्वरित मार्ग काढावे. जर हे मार्ग नाही निघाले तर आम्ही येणाऱ्या काळात विधानसभेत सर्व तालुक्यातील समाज बांधव येणाऱ्या विधानसभेत आम्ही सर्व राजकीय नेत्यांना दाखवून देऊ की आम्ही काय आहेत आणि तुम्हाला त्या फक्त आमचं जर राजकीय याच्या परिवर्तनासाठी जर वापर करत असाल आणि मतांचा वापर करत असाल तर यापुढे ते सहन होणार नाही आणि ते आता करणार नाही. येणाऱ्या विधानसभेत आम्ही तुम्हाला आमचं धनगरी बाणा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी संभाजी रावते, रानाव देवळी तालुक्याच्या जळगाव जिल्ह्याचा. सकल धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बसलेले संदीप देवरे यांना तालुक्यातील सगळ्या समाज बांधवांनी गैर पाठिंबा दिलेला आहे. तरी या सरकारला आज संदीप देवरे यांचा आज चौथ्या दिवसासाठी यांना आज मी कुठल्या शासकीय किंवा कुठल्या आमदार असो खासदार असो यांनी कुठलंच आजपर्यंत यांच्यापर्यंत पोचले नाही. यासाठी आपल्याला समाजासाठी किंवा आपल्या समाजाच्या मागणं पूर्ण करण्यासाठी हा माणूस आज उपोषणाला बसला आहे. तरी सगळे समाज बांधवांनी किंवा राजकीय क्षेत्रा लोकांनी यांना गैर पाठिंबा करावा ही आमची सगळ्या समाजाच्या वतीनं किंवा शहरगाव तालुक्याच्या वतीनं गैर निवेदन आहे. तुमच्या काय मागण्या आहेत सर, काय सांगा? सर, आमच्या मागण्या अशा आहेत, आमच्या आरक्षण भेटलं पाहिजे, एसटी आरक्षण म्हणजे आम्हाला सवलत झाली पाहिजे. मेंढपाळासाठी आम्हाला आहे ना वन पाल जे आहे ना वन पालचे 5 मिळालेली पाहिजे. परत आमचा जो समाज मागासवर गेलेला आहे, बाकीचे कोणी मेंढपाळवाले कोणी शेतकरी वर्ग आहे कोणी कसं आहे, म्हणजे सगळ्यांना आम्हाला सवलतसाठी ना एक आमचा व्यक्ती हा बसलेला आहे उपोषणासाठी. एवढी एक शासनाने दखल घ्यावी एक आमची विनंती आहे शासनाकडे.